थोडीफार गर्दी कमी झालेली आता आणि माझ्यासोबत यश बाबू अक्षय सोबत आहे माझ्या. तर या ठिकाणी अंधार आहे, बाकीचा ब्लॉग मी पुढं घेतोय कमानीमधून. आता जास्त मध्ये घुसलोय हे, आपण रॉंग साइड चाललोय. बोल ना अक्षय दादा, काय रे एका साइडने चालला रे. आणि अक्षय या ठिकाणी आग आग बनशी बनशी. काय दादा चेहरे दिसताय ना. आता सगळेजण आपण जाऊ पुढं बघू काय काय आहे ते. काय यश आहे बोलत नाही आहे. काय बोलायचं का यश तुला? इथं रस्त्यात दगड की दगडात रस्ते आहे माहित नाही गायचा. संध्याकाळी कारण सकाळी खूप ऊन होतं, दुपारी आणि धूप पण खूप होती, गाड्या पण खूप जास्त होतात, आता गर्दी कमी झाली आहे म्हणून आपण आले. आत्ता आपण पिक्चरचा नजारा बघू शकतो. या ठिकाणी मी पडला होतो आत्ता तर मित्रांनो आम्ही VIP आहे आणि VIP-ना इथून एंट्री आहे. आलोय तर लोक बघतोय थोडं या साईडने या साईडने. तर आम्ही VIP आहे तर आम्हाला इथे लोक गाईड VIP लोकांना या ठिकाणी प्रवेश दिला जातो. आपण बघतोय आणि काही दमलेली गँग आहे जसे की त्यांना आराम गेट केला पाहिजे. अहो तेच त्यांना लागतो. हां ठीक आहे चालेल. मित्रांनो या ठिकाणी कानूरची यात्रा आहे का? तर नाही गाईड, ही कानूरची यात्रा नाही आहे. हे आपण आत्ता मध्ये घुसलो आहे. आपण बघू शकता या ठिकाणी VIP लोकांना इथून मध्ये प्रवेश दिला आहे. गाईज या ठिकाणी काहीतरी वाटप चालू आहे. आपण बघू शकता लोकांची किती अशी गर्दी आणि भीड आहे ते घेण्यासाठी. मित्रांनो आपण या ठिकाणी पोहोचलो. मी तुम्हाला तिकडचं दाखवण्याचा प्रयत्न करतो. 1 मिनिट गाईज. गाईज आपण या ठिकाणी पोहोचलो आहे. आपण बघू शकता हे बघा हे असत लपतो गावात. आपण या ठिकाणी बघू शकता आपण पोहोचलो आहे. आपलं VIP दर्शन होतं. हो गाईज सगळ्यांना भेटतो मी. काय घाई करू नका, भेटतो मी सर्वांना. हो हो चलो 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 गाईज. या ठिकाणी आलो. या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंग वाटतं. मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी क्षेत्र सोमनाथ, क्षेत्र मल्लिकार्जुन असे विविध आहे. मी तुम्हाला थोडं थोडं दाखवतो. हे काय केदारनाथ? मित्रांनो तुम्ही गेले ना. तर मित्रांनो मी तुम्हाला काही दाखवलं. या ठिकाणी हे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय नाशिक यांनी आयोजित केलेलं आहे आणि आपण बघू शकता
आपण पण या आणि जे कोणी हे बघत असाल तर मी तर बोलतो नक्की आवर्जून या, कारण हे खूप दिवसांनी येतात आणि तुम्ही तर त्यांना भेटू नाही शकत, तर या एकदा बघा. बघू शकता तुम्ही, तुम्ही पण येऊन तिथे खाऊ शकता. कसं खातोय पण ब्लॉग मध्ये शुभ मला जळाली म्हणे की चिडिया आयला काय घर नाही. गाईज असा बघा येला म्हणतात शुभम पाठक प्रसाद खाऊन पण बोलतोय जळालाय म्हणे. जळालाय जळालाय म्हणे हा पा राहुने खूप टेस्टी.